हॅलो गाईज, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर भाऊनो, आज आपण जाणार आहे कर्ला देवस्थान येथे दर्शनासाठी, आणि तिथलं पूर्ण व्ह्यू पण दाखवणार आहे। आणि आपण रस्त्यानं जात असताना रस्त्यावर आहे चिंतामणी मंदिर, तिथं पहिले आपण दर्शन करू आणि मग जाऊया। चला, आपला इथलचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जाणार आहे कर्ला देवस्थानकडे। चला जाऊया। तर गाईज, आपण आलेलो आता कर्ला देवस्थान इथे दर्शनासाठी। तर खूप निसर्गमय वातावरण आहे आणि डोंगरावर आहे मंदिर। तर बघा, आपण आताच वर रस्त्याने चढून आलेलो आणि आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत, ते पण व्ह्यू बघा तुम्ही पूर्णपणे। तर मग चला जाऊया। आणि हत्ती वगैरे सगळं आत्मदेवांच्या
तर बघा भाऊनो, हा आहे मंदिराचा मेन गेट। तर त्याच्यावर लिहिलेलं आहे श्री हनसिंग बाबा संस्थान श्री क्षेत्र कार्ला टेकडी। तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि मंदिराच्या जो बाहेरचा भाग आहे ना त्याच्यावर ते त्याचा गेट आहे। आणि हे बाहेरून दिसत आहे ते मोकळं, हे सभा मंडप आहे आणि बाहेरच वृंदादेवी पण आहे, म्हणजेच आपण तुळशीसुद्धा म्हणतो त्याला, बघा। आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि हे सगळं सभा मंडप आहे बाहेरचा आणि मंदिरचा भाग आहे, कारण हे खूप जुना स्ट्रक्चर आहे वाटते, कारण बघण्यावरून दिसते। मी पण एक दोन वेळा येऊन गेलो पण यावेळेस व्हिडिओ बनवायची खूप इच्छा होती म्हणून आलो। तर बघा सुंदरचा नजारा, पहिले आपण दर्शन करू मग तुम्हाला बाकीचं दाखवतो, चला मग। तर हे सुदामाचे पाय धुत आहे ते फोटो आहे आणि कंसचा वध केलेला हे फोटो आणि हे राधा आणि कृष्ण आणि जेव्हा गोवर्धन उचललं होतं हे तेव्हाचा फोटो आहे बघा, आणि गाई चारत होता तेव्हाचा फोटो आणि वासरूसोबत आणि काल्यानागवर डान्स करताना। आणि कारावासात जन्म झालेला फोटो आणि मंदिर पण खूप जुनं आहे भाऊ ना, वर्ण बघा। वर्त पण जाण्यासाठी इथनं पायरी आहे, तर जाऊ बघू आपण वर्त जाऊन। तर भाऊ ना बघू शकता सगळं लाकडाचंच आहे आणि आपल्या जुन्या भाषेत माळोद असं सुद्धा म्हणलं त्याला। आणि हे आहे वरचा भाग आणि हे खालचा भाग बघा, फॅन वगैरे लावलेलं आहे सगळं, छोट्या छोट्या खिडक्या पण आहेत, दरवाजे पण आहे। तर हे आपल्याला असं वाटते की जुना राजवाडा असेल किंवा काहीतरी असेल किंवा मंदिरासाठीच बांधकाम केले असेल असं सुद्धा काही असेल याचं। तर बघा बघू शकता तुम्ही, तर आता आपण जाणार आहोत खाली, चला मग। तर भावानो आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर आणि आपण जाणार आहोत त्या समोरच्या मंदिरामध्ये, तर तिथेच आपण दर्शन करू, चला मग जाऊ। भावानो त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तिथलचा रथ, मोठा रथ आहे इथं आणि त्याला फक्त श्रीकृष्ण जन्माष्टमी ह्याच दिवशी बाहेर काढते त्याला। तर इथं आहे बघू शकतो तुम्ही, त्याला पडदा लावलेला आहे आणि अंदरचं दाखवतो एक मिनिट। खूप मोठा रथ आहे आणि फक्त याला जन्माष्टमीच्या दिवशीच बाहेर काढते आणि फिरवते वाटते, आपल्याला काही माहीत नाही तेवढं, पण बाहेर काढून फिरवतच असेल असं वाटते। तर बघून घ्या का, तर मित्रांनो इथं आतमध्ये कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे, तर फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी काही करू देत नाही इथं। तर मग आम्ही दर्शन करतो तुम्हाला दुसरीकडे नेतो, चला मग। जे इथलचे गुरु होते ओंकारनाथ महाराज ते त्यांचे इथं मंदिर आहे, ते त्यांचा गुरु आहे, त्या आतमध्ये काही मोबाईल नेण्यास मनाई आहे।
तर त्याच्या लघुलक मंदिरासमोर हे बघा हे हवन आहे आणि हे जे हवन आहे तर याच्यात बघा हे उभं करतात लोक कारण आपली बा मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून दोन्ही पण असं उभं करते. तर बघू आपण पण उभं करून भावानं खूप प्रयत्नानंतर तिथं आपण त्यानं उभे केले आहेत. ते दोन रिंग होते तर दोघाला पण उभं करायचं होतं तर खूप प्रयत्न केल्यानंतर ते मला उभं करण्यास भेटलं. तर चला पुढे जाऊया. तर बघा भावानं काहीतरी कार्यक्रम आहे वाटते इथं म्हणून सगळे लोक इथं बसून जेवण करत आहे आणि हे जे रूमं दिसतात ना छोटी छोटी तर इथलचे ते जे मंदिरच्या परिसराला सांभाळणारा किंवा इथंचे पुजारी वगैरे आहे हे रूमं त्यांच्यासाठी आहे. बघू शकता तुम्ही इकडनं पण आहे आणि तिकडनं पण आहे आणि मंदिरचा बाहेरचा भाग आहे. एक मंदिरच्या बॅक साईडनं एक मंदिर आहे आणि इथं आहे दुर्गा माता आणि इकडनं एक मंदिर आहे तिथं बघू. चला इथं आहे दत्तात्रेय महाराजांचं मंदिर आहे बघा. तर मित्रांनो आता आपण अजून वर जाणार आहे आणि वरत आहे हनुमानचं मंदिर तर ते तिथं पण दर्शन करू. चला तर मित्रांनो इथं आहे हनुमानचं मंदिर बघितलं आता तुम्ही आणि इथं पण खूप मोकळी जागा आहे कारण आता वर चढता चढता लय दमले दमलो लय. तर मग बघा ऐकला तर मित्रांनो बघा सगळं परिसर कसं हिरवंगार आहे आणि पर्यटनस्थळ आणि खूप निसर्गमय वातावरण आहे इथचं बघू शकता तुम्ही. ते गाव आहे इथलंच कारल्याचा दुसरा भाग आहे ती उप्पनवाडी असं म्हणतात त्याला आणि सावली पण खूप भारी आहे इथची बघा. चला मग जाऊया आता आपण खाली. तर मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती इथे यायची आणि येणं पण झालं आणि दर्शन पण झालं आणि आपला ब्लॉग पण बनवणं झालं. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर कमेंटमध्ये सांगा की कसा होता मंदिर आणि व्हिडिओ पण कसा होता ते पण सांगा. तो चलो गाईस मिलते फिर अगले व्हिडिओ में. तब तक राधे राधे और जय सेवालाल.